माहिती त्यांच्या मुलाला मुलीला तिच्या आईचा चेहरा कसा असेल. पु ल देशपांडेंना सांगायचे बाबा की तिचा आईचा चेहरा कसा असेल हे तिला सांगता येईल का मुलबाई? तिला सांगता नाही येणार. माझ्या आईचा चेहरा कसा असेल मर्यादा आहे. एवढी वेदना समाजामध्ये असल्यानंतर त्या वेदनेकडे पाहण्याचं थोडंफार भाग्य आनंदोसारख्या संस्थेच्या रूपाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळालं. म्हणून आम्ही तुमच्या पशी येण्याच्या माहितीचे झालो, तुमच्या समोर उभं राहण्याच्या माहितीचे झालो, तोडकं मोडकं बोलण्याच्या माहितीचे आम्ही झालो. अशा असंख्य घटना आणि असंख्य मला एक एक घटना एक एक पुरस्कार वाटते आनंदाला. त्यांना ते नेहमी म्हणायचे बाबांना पुरस्कार मिळायचे, बाबा पुरस्कार घ्यायला जायचेच नाही. त्यांना ते म्हणायचे अरे म्हणजे आता पुरस्कारात आम्हाला तिरस्कार आला. कोणीतरी समाज कल्याणचा एक माणूस आला आणि मला म्हणाला की गळू सर म्हणे साधना त्यांची सही आणा याच्यावर. म्हटलं काय फॉर्म आहे? त्यामुळे फॉर्म सगळा भरला की जिथे जिथे प्रवासाला जातील तर त्यांना पुरस्कार मिळालेला होता. दलित मित्र म्हणून साधना त्याई म्हणजे काळात दादासाहेब प्रभू होते समाज कल्याण मंत्री असताना. तर तो फॉर्म समाज कल्याण अधिकाऱ्यांनी मला दिला म्हणून मी देवघरे आम्ही ताईंच्या घरी गेलो आणि ताईंना सांगितलं की इथे सही पाहिजे. ताई म्हणे कशाच आहे काय आहे मला वाचून दाखव. चष्मा बाजूला होता ताईचा, मी वाचून दाखवलं प्रमाण नवा बेडवरून पाहत होतो. किंवा तुम्हाला कुठे गेले तर तुम्हाला रेस्ट हाऊस मिळेल, कुठे प्रवासातून उतरले तर ती सुविधा मिळेल. काय असते त्याचे मित्राला मला तर माहिती नाही, पण ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला विनामूल्य पोचवण्यात येईल असं त्याच्यात लिहिलेलं होतं. आणि हा फॉर्म म्हणजे आम्ही शासनाला पाठवतो आमच्याकडे. मला वाटलं साधनाताई सही करतील आणि फॉर्म आनंदाने आमच्याकडे देतील. साधनाताईंनी सही केली पण हे वाक्य लिहिलं असं धरून मला ह्यापैकी कुठलाही लाभ नको आहे आणि खाली सही होतो असा फॉर्म वापस. आम्ही काही गोष्टी अशा जवळून खाते त्याचा अभ्यास आम्ही केला. बाबांचे वडील जमीनदार होते यवतमाळ जिल्ह्यातले मालेगाव तालुक्यामध्ये. त्या जमिनीचं उत्पादन कृष्णभाऊ यांच्या गोडाऊनमध्ये वर्षानुवर्ष येऊन पडायचं. तो माणूस भेटायला यायचा, नमस्कार करायचा, बाबा म्हणायचे काय पिकलं हे सांगू नको, गोडाऊनला जमा केलं हो माझ्या कार्यकर्त्यांकडे जा, जेवण कर, आराम कर, माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब देऊन दे, तू चालला माझ्यापुढे काही सांगू नको. गहू किती झाले, कापूस किती झाले आणि कुष्ठरोग्याच्या गोडाऊनमध्ये किती माल आणून टाकतोय मी गेले 30 वर्ष हे मला सांगा म्हणून पाहा. बाबांची जमीन राहिलेली काही गावाला दिली, काही मंदिराला दिली आणि आम्ही विकून आणली बाबांची जमीन. आम्ही गेलो ते देवघरे साक्षीदार आहे त्या घटनेची. विकून आणल्यानंतर एका थैलीत पैसे आणले आम्ही 14-15 लाख असेल त्या काळातली मोठी रक्कम होती राहिलेल्या जमिनीची. ती रक्कम आणल्यानंतर मी ताईंना सहज म्हटलं ना ताई ही बाबांच्या वडिलांची जमीन आहे, ही काही महारोगी सेवा समितीची जमीन नाही, आनंदवनचा काही अधिकार नाही या जमिनीवर. 30-40 वर्ष तिथलं उत्पादनही कृष्णरोग्यांच्या वडवांमध्ये येऊन पडलं. हा पैसा जो आहे हा पैसा तुम्ही कुठेतरी नातवाच्या एखाद्या दिगांच्या नावे टाका, कौस्तुभच्या शीतलच्या नावे, कोणाच्या तरी नातवाच्या नावे टाकून द्या पैसा. तर मला म्हणाले सुधाकर तू असं कर बाबांना विचार. म्हणून मी भीतभीत बाबांकडे गेलो, मला जास्ती होतीच काहीतरी उत्तर वेगळं मिळणार आहे म्हणून बाबांना आम्ही विचारलं. बाबांनी ऐकून घेतलं, बोलले काही नाही पण मला म्हणाले असं काही सांगू नको, उद्या महारोगी सेवा समिती वरोरा नावाची नावाचं सर्टिफिकेट देतील ती दाखवता आली तर मला दाखवायला सांगू, बाकीचं काय सांगू ज्याचं तो पाहून घेईल. मी ते गाव सोडलं, मी ते जमीन सोडली, सर्व सोडून आलो म्हणे इथे. पुन्हा तिकडे मी कधी मागे वळून बघितलं नाही माझी कोणती जमीन होती, माझं कोणतं घर होत आणि माझं काय होईल. समाज उदाहरण द्यायचं कारण असेल, समाजसेवा करायची असेल, कुठलंही काम करायचं असेल तर मनापासून करायचं असेल अशा भावनेने ते करायचं अशा याच्यामधून ते करावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लोभात पाडतात, ते लोक कसे सोडायचे आणि कसे या घराण्याने सोडले तेही आम्हाला जवळून पाहायला मिळालं, तेही आम्ही बरंच सांगतो. त्यांचा कोणाचा आदेश नसतो हे सांगावं म्हणून, पण पाहुण्यांशी आम्ही बोलत असताना या दुर्घटना माहितीच नसतात. आता लोकसत्तेला सदर येतात तर
लिहायला जातात. किती जण लोकसत्ता वाचतात त्याचं कधी काहीतरी पुस्तक येईल. कमी आहे आपल्याकडे गर्भामुळे लोकसत्तेचा महाराष्ट्र टाइम्सचा कम सारा कमी. पण दरवेळी एक सदर असतो डॉक्टर विकास आंबेडकरांचं नाव आहे. किती जण वाचतात हा प्रश्न आहे. अनेकांना त्या गोष्टी माहिती नसतात. अशा गोष्टी येतात की बाबा आपले कोण होते, कसे ते कुमात पडले, कसे हे तुळशीरामपासून कहाणी सुरू होते. ते इथेही संपत नाही कहाणी, आजही संपत नाही. आनंदवनाकडे आम्ही गावो पाहतो. समाजबाना बियान आनंदवनाची तिसऱ्या पिढीने चालू केलं की तिकडे आपण बाहेरच्या समाजामध्ये पाणी नाही, बाहेरच्या समाजामधले लोक त्याची लागणे. ऊस तोड कामगारा आष्टी तालुका बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात आम्ही गेलो. तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला ऊस तोडताना खूप त्रास होतो, स्त्रियांना खूप त्रास होतो, म्हणून आम्हाला आनंदवन दाखवा. त्यांना आनंदवन दाखवायला आणलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम शिकूही शिकू. म्हणून तिकडल्या असंख्य स्त्रिया हे ट्रेनिंग घ्यायला सुद्धा पाणी नाही त्यांच्या ठिकाणी. इथे आनंदवनात पाणी आहे, दगडामध्ये सोमनाथमध्ये पाणी आहे, परंतु तिथे पाणी नाही. तर आनंदवनानी ते काम करावं अशी त्यांची इच्छा असते. तेही काम आपण जरी जमीन तालुक्यामध्ये करतोय. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये आपण काम केलं. सातारा आणि सांगली कोल्हापूर मिरज या भागातही आपण काही कार्यकर्ते घेऊन ते काम केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ते काम सुरू झालेलं आहे. म्हणजे समाजाला सुद्धा या कार्याची या कामाची गरज आहे. माझ्याकडे आमच्या गावाला मात्र एक बजरा म्हणून गाव आहे. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये तरुण सदस्य आहे. त्यांना माहिती आहे की दररोज आनंदवनामधून जाणं येणं करतात. रात्रं दिवस तरुण लोक आलेत माझ्याकडे चार पाच जण भेटायला. प्रोड्युसर म्हणाले आमचा रस्ता पाहून तुम्ही तिथून परदेशी पाहुणे आणता, मला लाज वाटते म्हणे आम्हाला आमच्या गावाची. अरे म्हणून तुम्ही करून आहे नाही म्हणे, एकदा आमचा रोड चांगला करून द्या. म्हणजे रोड चांगला करून देतो आणि विकास जो आमच्याकडे आला म्हटलं आणतो, काही हरकत नाही. पण तुम्ही एक काम करा, त्या रस्त्यावर जेवढे बांधलेले आहे तेवढे आधी हटवा, जेवढे उकिरडे तुम्ही रोडवर टाकलेले तेवढेही हटवा. त्या दिवशी म्हटलं पक्का आनंदवन आम्ही तिथे येतो, तुमचा रोड आम्ही आनंदवनासारखा सजवून देतो, आजूबाजूला झाडं लावतो. 100% माणसं अंध असो, अपंग असो, मुकबधीर असो, 100% शब्दांचा वापर करतात. देशामध्ये आज आपल्या पंतप्रधानांना सांगण्याची वेळ येते की रस्त्यावर तुम्ही संडास करून. बाबा आमटे नेहमी म्हणायचे की सगळे हायवे नॅशनल टॉयलेट्स करून ठेवले. बाबा आमटे म्हणायचे भारतच्या ही गोष्ट आजही आपल्याला सांगायला लागते. म्हटलं आनंदवनाकडे बघणार आहे, तुला तर माहिती आहे, तू तो वाढदिवस इथे येऊन साजरा करतो आनंदवन चिंचेच्या झाडाखाली. मग तुझ्या गावात उकिरडे कुठे टाकावे, कुठेतरी मिटिंग घ्या, कचरा कुठे टाकायचा. आमच्या अध्यक्षाचा मुलगा वडिलाला आईला सांगतो आल्यानंतर, बाबा बिस्किट मला दिले का, कागद कचऱ्याच्या पेटीत टाक, नाहीतर इथले लोक रागावतात. आनंदवनात हे शिक्षण तुम्ही लहानपणापासून तर देत असाल. म्हटलं इथल्या अन्नमुलाला ते शिक्षण आहे, मुकबधिराला ते शिक्षण आहे. दोन्ही उघड्या घेऊन चालणारा माणूस संडासात जातो, डोळे नसणारा जातो. तुम्हाला मग रस्त्यावर बसण्यात मजा वाटते, प्रदर्शन दाखवणं, उकिरडे रस्त्यावर हा कचऱ्याचा डबा पण जाऊ शकतो, तुम्ही जाऊ शकतो. दिसला कुठे नाही तिथे कुठे टाकायचं आणि रस्ते घाल झाले म्हणून मी उभारायचं. त्या दिवसापासून ते मुलं पुन्हा आले नाही, आले पण बोलले नाही माझ्याशी. नोकरीने अडवलं सोपत आलं, यालाच मानते ही आमची प्रवृत्ती. म्हटलं आनंदवनाच्या शेजारचं गाव आहे, तुम्हाला आज वाटलं मला खूप बरं वाटलं. तुम्हाला तिथं जाणीव झाली, तुमच्या जाणीवा आजपर्यंत उतरत होत्या पण आता त्या सजीव झाल्यासारख्या मला वाटल्या. काहीतरी करा तुमच्या गावाचं, गाव चांगलं का नाही म्हणे आम्ही दररोज रोड पाहतो आणि आम्हाला कसं तरी वाटतं जाता. म्हणून तुमच्या इथले लोक अपंग असून किती छान रस्ते ठेवतात, घरं ठेवतात, फारसा कचरा टाकत नाही. कचरा विहितच दररोज येतात, त्याच्यामुळे प्लास्टिकचाही प्रश्न आनंदवनामध्ये कसामध्ये सोडवलेला आहे. प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पामधून त्याचा एक नायनाट केलेला आहे. प्लास्टिक जाळू नये, त्याच्यातून विषयांमुळे गाड्यांमध्ये कसं टाकता नाही, रोडच्या खड्ड्यांमध्ये कसं टाकता नाही, किंवा त्याला क्रश करून उशा त्याच्या कशा बनवता येईल आणि बांधकामामध्ये कसा त्याचा वापर करता येईल असा विचार आनंदवनाने सोमनाथने सुरू केला. जिल्ह्याने भूकंपामध्ये आनंदवनाने गरज बांधली नमुना म्हणून आजही आपण.
तर अनेकांना असं वाटतं संस्थेला, तर कोणाला तसं जाणीवपूर्वक वाटलं तर ते लोकांना नवला येतात आणि समाजभान अभियानाच्या माध्यमामधून जोडतात. बरेच कामं आनंदवनामध्ये सुरू झालेले नवीन पिढी ती चालू केली दुसऱ्या वेळी. आम्हाला आनंद वाटतो की नव्या संकल्पना त्यांच्या असतात, त्याच्यामध्ये देशाला समाजाला ती गरज आहे. पल्लवी आमच्याकडून कौस्तुभची बायको आहे, तिने मध्ये दौरा केला शाळा. अनेक अध्यापकांच्या बाबतीमध्ये किंवा आदिवासी आश्रमशाळांमध्ये एम सी पिरियडच्या स्थितीचा तिने अभ्यास केला. पुणे, मुंबई, नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा अशा ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणचा सर्वे करून गुरुजी म्हणून प्रकल्प आनंदवनामध्ये काम करतो. परवा तिला पुरस्कारही मिळाला, महाराष्ट्र युवा पुरस्कार तिला प्रदान केला आणि ते काम चालू झालं. खरी गोष्ट आहे, तिथे डॉक्टर बसलेले आहे की असंख्य आजार वाईट कपडे स्त्रियांनी वापरल्यामुळे निर्माण झालेले आजार लक्षात आले. ते जर आपल्या मुलींना आपण ठराविक वयामध्ये जर समजून दिलं की कोणता कापड आपण वापरू शकतो, तोही प्रोजेक्ट त्रिशू नावाचा प्रकल्प गुंज या प्रकल्पाचे गुप्ता अंशु गुप्ता म्हणून रमण मेगसेचे अवॉर्ड प्राप्त आहे त्यांना. ते जसे सगळे मी जाता जाता नवराबाई नोकरीच करत होतो दिल्लीमध्ये, त्यांना असं दृश्य दिसलं की एक माणूस प्रेम गोळा करतो, म्हणजे लावारी प्रेत आपल्या झोपडीमध्ये गोळा करतो आणि त्याला स्वतःला पांघरून घ्यायला त्याच्या मुलीला कपडा नाही, आणि तो माणूस लावारी प्रेत गोळा करून त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो. कसं करायचं म्हणून अंशु गुप्ता त्या झोपडीमध्ये डोकावून बघतात, त्यांना हे दृश्य दिसतं आणि मग त्याच्यामधून ह्या समस्या त्यांच्या कुठेतरी लक्षात येतात आणि त्यांनी गुण ज्या प्रकल्प मोठ्या प्रमाणात देशामध्ये राबवणं आणि काम केलं, त्यांना तो मेगसेचा अवॉर्ड मिळाला. त्याचाही एक छोटा प्रकल्प म्हणून ज्याचं नाव त्रिशू गुंज म्हणून नाही, त्रि स्त्री अधिक इशू बरोबर त्रिशू अशा नावाचा प्रोजेक्ट सुद्धा आनंदवनामध्ये तिसऱ्या पिढीच्या माध्यमामधून सुरू झालेला आज तुम्हाला दिसेल. तर हे नवीन सगळे कामं आहेत. आम्ही मोठा बायोगॅस आपण करतोय गोशाळा, साधारणतः दूध काढत असूनही लोक दूध नाही घेत, पण आज 60 रुपये लिटरनी आनंदवनाचं दूध बाहेर विकल्या जातं. हा कारण याला या काळाला 70 वर्ष 7 दशक लागतात हा संघर्ष जाणवून हा संघर्ष आहे. समाजसेवा करताना सगळा आनंदच वाटायला येतो असं नाही, समाजाचा रोष वाटायला येतो असं नाही, आपल्या नातलगांचाही रोष वाटायला येतो. आम्ही पाहिलं बाबाताईंची अनेक सख्य नातलग